the photosynthesis process, in which we define what is photosynthesis and where it is taking place. I will tell you how to do it. Photosynthesis is a process. प्लांट्स मध्ये कुठे होते आणि कशा प्रकारे होते ते आपण बघतोय. त्यामध्ये आपण पहिला पार्ट बघितला तर कंप्लीट डेफिनेशन इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण सुरुवातीला बघितलं की फोटोसिंथेसिस मध्ये असणार जे रॉ मटेरियल आहे म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचा सोर्स कुठून आहे, वॉटर मॉलिक्युलचा सोर्स कुठून आहे, लाईट कुठून येतं आणि पिगमेंट्स या सगळ्यांच्या बाबतीत आपण बघितलं. आणि डेफिनेशन मध्ये आपण बघितलं तर द फोटोसिंथेसिस इज एनाबॉलिक प्रोसेस. फोटोसिंथेसिस इज एनाबॉलिक प्रोसेस इन विच द फूड मटेरियल इज सिंथेसाइज बाय यूटिलाइजिंग द सिंपल सब्सटेंसेस सच एज कार्बन डायऑक्साइड एंड वॉटर मॉलिक्यूल्स. कार्बन डायऑक्साइड एंड वॉटर मॉलिक्यूल्स यांचा वापर करून ग्लुकोज मॉलिक्यूलचा सिंथेसिस केला जातो. आणि ह्या प्रोसेस मध्ये लाईट आणि क्लोरोफिल पिगमेंट यांचा इम्पॉर्टंट रोल आहे. आणि ऑक्सिजन हा लिबरेट होतो हे आपण डेफिनेशन मध्ये बघितलं. त्यानंतर आपण दुसऱ्या आस्पेक्टला सुरुवात केली होती ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट मध्ये आपण बघतो की क्लोरोप्लास्ट बॉडी जे आहे कुठे प्रेझेंट असतात आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करतो. त्यामध्ये आपण पाहिलं तर बघितलं क्लोरोप्लास्ट हे जे बॉडी आहेत त्या प्लांट्स मध्ये एम्बेडेड झाले आहेत. ज्या एंडोपॅरासिटिक प्लांटच्या बॉडी लाईन प्लांट मध्ये एम्बेडेड आहे. कारण की कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला स्वतःच जेनेटिक मटेरियल असलं की तो सेल्फ डुप्लिकेशन करू शकतो. तसं क्लोरोप्लास्ट मध्ये आपण पाहिलं कॅरेक्टरिस्टिक इट इज सेल्फ रेप्लिकेटिंग बॉडी. स्वतःच रेप्लिकेशन स्वतः करतं. त्यानंतर आपण बघितलं तर त्यांची जी लेंथ आहे त्याची लेंथ 4 to 6 मायक्रॉन मिलीमीटर बनते. आणि विड्थ जी आहे ती 1 to 4 मायक्रॉन एवढी वाढ मिळते. सेफ नंतर आपण बघितलं तर साईज, नंतर आपण बघितलं तर बॉल लेंथ. इथपर्यंत आपण काय चर्चा केली आहे की बॉल लेंथ जी असतात तर ते दोन प्रकारचे असतात. त्याला आपण म्हणतो सगळ्यात बाहेरचं जे आहे त्याला म्हणतात आउटर वॉल. ही सगळं बाहेरचे आउटर वॉल, ही जी आतली आहे हिला म्हणतात इनर वॉल. सामी टू वॉल लेयर्स असतात. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण म्हणतात की वॉल लेयर्स मध्ये याच्यामध्ये दोन वॉल लेयर्स असतात. एक बाहेरची असते तिला म्हणतात आउटर, जे आतली तिला म्हणतात इनर. किंवा ह्या आउटर आणि इनर वॉलला आपण म्हणतो पेरिस्टोमियम. दिस कॉमनली कॉल्ड एज पेरिस्टोमियम. ये आउटर वॉल है इनर वॉल है या वॉल लेयर ला आपण म्हणतो इसामी पेज करतो. नंतर आपण बघितलं की ज्या आउटर आणि इनर वॉल मध्ये एक फ्लूइड असतं दैट इज पेरिस्टोमियम. त्याच्यामध्ये बघायला मिळतं इसामी द फ्लूइड दैट इज पेरिस्टोमियम फ्लूइड इज प्रेझेंट. नंतर इनर वॉल जे आहे इनर वॉल मध्ये आपल्याला जे बघायला मिळतं त्याच्यामध्ये एक स्ट्रक्चर आहे जे तुम्हाला ग्रॅन्युल्स दिस ग्रॅन्युल्स बेसिकली कॉल्ड एज द स्ट्रोमा. आपण म्हणतो स्ट्रोमा. त्याच्यामध्ये जे ग्रॅन्युल्स मॅट्रिक्स जे आहे ते मॅट्रिक्स याला म्हणतात स्ट्रोमा. आणि त्या स्ट्रोमा मध्ये तुम्हाला स्टॅक लाईन स्ट्रक्चर्स मध्ये जे बघायला मिळतं दॅट इज कॉल्ड एज स्ट्रोमा. इथे तुम्हाला जे बघायला जसे आपण कॉल्ड इन्फ्लेटरमध्ये जेवलं जसं स्ट्रक्चर दिसलं त्याला म्हणतात स्टॅक लाईन स्ट्रक्चर. असे तुम्हाला बघायला मिळतात. This is called as grana. Yala apna hota grana. The stylized structures of the chloroplast. Jisa mujhe ye logo ek plate mein naam rokh liya tha. Yala hota stroma hai. This is for exchange from the stroma hai. Ani ha to grana. Ite tumhal bhai. Tacha nantar tacha mujhe ki mujhe apne bhai lata. Ye to sota to ओन जेनेटिक मटेरियल आहे दॅट इज डीएनएचं स्ट्रक्चर. याच्यामध्ये बघायला मिळतं जसं प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये तुम्हाला म्हणतात सर्क्युलर डीएनए. कसं आहे ना सर्क्युलर डीएनए त्या सेल्फ रेप्लिकेटिंग आहे स्वतःचं रेप्लिकेशन करून स्वतःच्या कॉपीज ते बनवतात. याचं
पुढचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. सिक्स कॅरेक्टरिस्टिक्स मी आपल्याला सांगते की ज्या ज्या बॉडीज आहेत यांचं जे लोकेशन आहे, क्लोरोप्लास्ट इज लोकेटेड इन द मेसोबासिल ऑफ लीफ. फोटोसिंथेसिसची मेजर प्रोसेस ही आहे ती आपल्याला कुठे होते, लीफ मध्ये. आपण सुद्धा मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की फोटोसिंथेसिसचं हे रॉ मटेरियल आहे, ते रॉ मटेरियल आपल्याला कुठून मिळतं आणि ते कुठे जातं, तर त्यामध्ये आपण चर्चा केली होती. त्यामध्ये आपण बघितलं होतं की प्लांट्सला फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये जो कार्बन डायऑक्साइड लागतो, दिस कार्बन डायऑक्साइड इज एंटर इन द लीफ थ्रू द स्मॉल पोर्स दॅट इज कॉल्ड एज स्टोमेटा. कार्बन डायऑक्साइड जो आहे, कार्बन डायऑक्साइडचा सोर्स ऍटमॉस्फिअर आहे आणि हे प्लांट्स मध्ये एंटर करतात थ्रू स्टोमेटा आणि इट रीचेस टू द लीफ आणि मग ते कोणाकडे जातं, लीफ मध्ये. आणि दुसरं आपण बघितलं होतं सोर्स ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. वॉटर मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन द सॉइल अँड दे हॅव बीन ऍब्सॉर्ब बाय द रूट हेअर्स आणि नंतर त्या रूट हेअर्स कडून ब्रेन्स कडे जातात. आणि कॅपिलरी सिस्टीम जी आहे त्या कॅपिलरी ऍक्शन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वॉटर हे वरती जातात आणि मग हे फेन्स कंडक्टिंग एलिमेंट्स जे आहे पिगमेंट सिस्टीम मधून जातात. आणि त्यामध्ये दोन पिगमेंट सिस्टीम आहेत, त्याच्यामध्ये पहिली जी आहे
पिगमेंट सिस्टम वन आणि दुसरी जी आहे तिला म्हणतात पिगमेंट सिस्टम टू. पिगमेंट सिस्टम वन जी है हिच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं जे एक्सायटेशन होतं इट इज 700 नॅनोमीटर्स ऑफ लेवल आहे आणि पिगमेंट सिस्टम टू जे आहे हिच्यामध्ये 680 नॅनोमीटर्स इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन होतं आणि त्याचे मुवमेंट होते. पिगमेंट सिस्टम वन प्लस सायक्लिक प्रोटोफॉस्फोरेशन असं म्हटलं जातं याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणी एक्साइट होतो परत त्याच ठिकाणी जर तिला म्हणतात सायक्लिक प्रोटोफॉस्फोरेशन आणि पिगमेंट सिस्टम टू ला मध्ये सायक्लिक आणि नॉन सायक्लिक दोघं याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. इथे इलेक्ट्रॉन एक्साइट होतो पिगमेंट सिस्टम टू मधून आणि तो एंटर करतो पिगमेंट सिस्टम वन मध्ये आणि इट विल बी गोज एंड फॉर इट बाइंड्स विथ द एनएडीपी एंड इट फॉर्म्स एनएडीपी टू मॉल निगेटिव्ह चार्ज त्यांचा एनएडीपी सोबत कन्व्हर्ट कसं होतं ते आपण पुढे डिटेल मध्ये शिकणार आहोत. फक्त आपल्याला इथे एवढं लक्षात ठेवायचं आहे की लाईट रिएक्शन जी होते तर ती ग्रॅना मध्ये होते आणि डार्क रिएक्शन जी ती स्ट्रोमा मध्ये. डार्क रिएक्शन विल डिस्कस आफ्टर वन आणि लाईट रिएक्शन आल्सो. इथे फक्त आपण स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट या साइड ऑफ फोटोसिंथेसिस जी आहे ती बघतो त्याच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात बिकॉज यू हॅव टू अंडरस्टँड की वेअर द फोटोसिंथेसिस प्रोसेस इज टेक प्लेस. लीफ मध्ये असते पण लीफ मध्ये जिथे पिगमेंट असतात क्लोरोप्लास्ट मध्ये त्या ठिकाणी ते होते आणि त्या क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर कसं आहे तर क्लोरोप्लास्ट ह्या सेल्फ रेप्लिकेटिंग ऑटोनॉमस बॉडी आहेत. स्वतःच रेप्लिकेशन स्वतः करू शकतात. दे आर एंडोबायोसाइटिक असं म्हटलंय कारण की बाकीचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम जसे प्लांट्स मध्ये येऊन जातात तसं हे पर्सिस्टंटली प्लांट्स मध्ये आलेले आणि त्याचं कारण आहे प्लास्टिड्स त्याला म्हटलं जातं. हे जे प्लास्टिड्स आहेत क्लोरोप्लास्ट आणि माइटोकॉन्ड्रिया दे हॅव देअर ओन जेनेटिक मटेरियल त्यांचं स्वतःच जेनेटिक मटेरियल आहे म्हणून ते स्वतःच रेप्लिकेशन स्वतः करू शकतात. म्हणून आपल्याला ऑटोनॉमस सेल्फ रेप्लिकेशन. नंतर आपण त्याचा सेल बघितला की सेल हा व्हेरिएबल आहे म्हणजे आपण बघितलं की फोटोसिंथेसिसची प्रोसेस ही प्लांट्स मध्ये होते अल्गी मध्ये होते प्रोटीन्स मध्ये होते बॅक्टेरिया म्हणजे सायनोबॅक्टेरिया आहे आपण ब्लू ग्रीन अल्गी असं म्हणतो त्याच्यामध्ये पण फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते. प्रत्येकामध्ये स्ट्रक्चर जे आहे क्लोरोप्लास्टचं ते वेगळे आहे. जसं तुम्ही स्पायरोगॅनामध्ये जर बघितलं सायनोबॅक्टेरिया अराबिना नॉस्टॉप याच्यामध्ये बघितलं तर त्यामध्ये स्टार शेप ऑफ द स्पायरोस क्लोरोप्लास्ट त्याचं स्ट्रक्चर हे डिफरंट आहे बट द फंक्शन इज सेम. की त्याच्यामध्ये फंक्शन सेम असतं आणि त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस की होत असते. द शेप इज आपण कॉमनली हायर प्लांट्स मध्ये बघतोय जनरल तर आपण म्हणलंय की द शेप ऑफ द क्लोरोप्लास्ट इज डिस्कर्ड ऑर लेंसेड. त्यांचा जो शेप आहे तो डिस्कर्ड किंवा लेंसेड असतो. साईज पण आपण हायर प्लांट्स मध्ये बघायला गेलं 4 to 6 μm 1 to 4 याची बीट आहे. नंतर डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर्स आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतं की मुवमेंट इट्स परमिएबल याच्यामधले एटीपी मॉलिक्यूल जे आहे ज्या ठिकाणी आवश्यकता असते त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेट करून ते वापरलं जातं. त्यांचं ब्रेकडाऊन झालं की परत ते रिसिंथेसिससाठी येत असतात कारण की क्लोरोप्लास्टमध्ये सिंथेसिस केलं जातं आणि माइटोकॉन्ड्रियाला आपण पॉवर ऑफ सेल असं म्हणतो आणि त्या माइटोकॉन्ड्रियामध्ये एटीपी मॉलिक्यूलचे बिल्डिंग ब्लॉक्स जे आहे ते तयार केले जातात आणि त्या बिल्डिंग ब्लॉक्स जेवढे प्लांट सेलकडे असतील तेवढी त्याच्याकडे एनर्जी जास्त आहे असं आपण म्हणूया. तुम्ही सेलमध्ये अजून डिटेल शिकणार आहात की स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट आणि स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया यांचं जे फंक्शन आहे स्ट्रक्चर आणि फंक्शन आहे ते त्याच्यामध्ये डिटेल्स जाणार आहे. म्हणून मी जास्त डिटेल्समध्ये क्लोरोप्लास्टचे सांगितलं ते इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तेवढ्याच नाही बाकीच्या सेलला पण त्याच्यामध्ये डिटेल्स घेतलेले आहेत. ठीक आहे तर याच्यामध्ये दोन वॉल लेयर्स आहेत एक आउटर आणि एक इनर वॉल लेयर. नंतर याच्यामध्ये पेरिस्टोमियम असतं आणि डेने हे डबल स्टँडर्ड नेकेड सर्क्युलर डीएनए स्ट्रक्चर असतात त्याला म्हणतात प्लास्टिडोम्स. काही पुस्तकांमध्ये असं पण शब्द असेल कारण आला तर कन्फ्युजनचं काही कारण नाही. प्लास्टिडोम इज नथिंग बट द डीएनए ऑफ क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्ट म्हणतात डीएनए मॉलिक्युल जर त्याच्यापासून मला बघायचं तर हा डीएनएला प्लास्टिडोम्स असं म्हटलं जातं. नंतर याच्यामध्ये ग्रॅना असतात ग्रॅना नंतर स्ट्रोमास. ग्रॅनामध्ये आपल्याला काय म्हणतात थॅलॅमस मेम्ब्रेन्स आहेत त्या थॅलॅमस मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर काय आहे आणि ह्या थॅलॅमस मेम्ब्रेन्स मध्ये पिगमेंट्स आहेत. आता याच्यामध्ये आपण भरपूर पिगमेंट्स दाखवले त्याच्यामध्ये ज्याचे 200 ते 400 सबयुनिट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स असतात. या पिगमेंटचा रोल असतो तो म्हणजे ट्रॅकिंग ऑफ लाईट्स. आता पिगमेंट्स आणि लाईट्स हे दोन इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करणार. दिस इज अबाउट जस्ट द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. दुसरं आपल्याला बघायचं आहे की रोल ऑफ पिगमेंट्स. पिगमेंट्स किती असतात आणि त्यांचा रोल काय. क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये आपल्याला ग्रॅनामध्ये पिगमेंट्स मिळतात. आता
एकच ट्रीटमेंट असतं तर किती छान झालं असतं की एकच ट्रीटमेंट सगळ्या प्रकारचं लाईट आहे तो ट्रॅक करून आपल्याला मिळाला असता आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस सोपी झाली असते. पण आपल्याला बाहेर मिळतं की नेचर ऑफ लाईट इज डिफरंट आणि पिगमेंट्स आर ऑल्सो डिफरंट. पिगमेंट सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि दुसरं आपल्याला सांगायचं ते म्हणजे नेचर ऑफ लाईट, या दोघांचा रोल जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. पिगमेंट्स जे आहेत ते प्लांट्स मध्ये बेसिकली आपण चार पिगमेंट्स प्लांट्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक जो आहे तो क्लोरोफिल ए, दुसरा जो आहे तो म्हणजे क्लोरोफिल बी, तिसरा जो आहे तो म्हणजे झॅन्थोफिल आणि चौथा जो आहे तो म्हणजे कॅरोटीन. इच पिगमेंट्स आर इन अ डिफरंट रोल. प्रत्येक तो पिगमेंट्स त्याचा वेगवेगळा रोल आहे, वेगवेगळा कलर आहे. कॅरोटीनला तुम्हाला बघायला मिळतं ऑरेंज कलर कॅरोटीन मध्ये आपल्याला बघायला मिळतं. कॅरोटीन पिगमेंट झॅन्थोफिल पिगमेंटचा येलो कलर आहे, त्याचा ब्ल्यू ग्रीन कलर आहे आणि क्लोरोफिल ए चा ग्रीनिश येलो कलर आहे. असे आपल्याला कलर पिगमेंट्स हे जे आहेत हे पिगमेंट्स आपण जे आहेत ते सेपरेट करू शकतो. जसं मी तुम्हाला म्हटलं क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट अँड क्लोरोप्लास्ट असे तीन वेगवेगळे. क्लोरोप्लास्ट मध्ये ग्रीन पिगमेंट बघायला मिळतात, क्रोमोप्लास्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकार कलर्स जे डिफरंट कलरचे पिगमेंट, ल्युकोप्लास्ट मध्ये व्हाईट लाईट जे आहे ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम करते. आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितलं पिगमेंट्स जे आहेत त्याला प्रत्येकाला वेगवेगळा कलर आहे आणि वेगवेगळा कलर असल्यामुळे त्याचा ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम इज डिफरंट. दोन गोष्टी आहेत, एक कलर आहे आणि दुसरं जे आहे ते म्हणजे ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम हा सुद्धा डिफरंट असतो. जसा पिगमेंट असेल तसं त्याचा ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आपल्याला बघायला मिळतो. लाईट इंटेन्सिटी किती आहे, लाईट दोन प्रकारचा असतो, एक क्वालिटी आणि एक क्वांटिटी. नेचर ऑफ लाईट याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन गोष्टी आपल्याला वाटते, एक क्वालिटी ऑफ लाईट आणि दुसरा जो आहे त्याला म्हणतात क्वांटिटी. ही क्वांटिटी जी आहे ती नॅनोमीटर्स मध्ये आपण बघतो. क्वालिटी आहे जी आहे आपण कलर कुठला आहे त्याच्यामध्ये बघतो. ओके, सनपासून आपल्याला जे मिळतात ते दोन प्रकारचे रेडिएशन असतात, एक विजिबल आणि एक इनविजिबल. म्हणजे आपण जर म्हटलं हा सन आहे, एस क्यू आहे ना, हा सन आहे, या सनपासून येणारे जे रेडिएशन आहेत मी ज्या वेळेस येतात त्यावेळेस आपण जर त्याचा लाईट स्पेक्ट्रम जर बघितला तर असं आपल्याला बघायला मिळतं. याच्यामध्ये अगदी शॉर्ट असा लाईट स्पेक्ट्रम जो आहे तो विजिबल आहे त्याच्यावर आपल्याला दिसतो. इकडे तुम्हाला काय मिळतात की काही अल्फा रेज आहे ते गॅमा रेज, इकडे अल्फा वाले रेज, इकडे कॉस्मिक रेज, इकडे रेडिओ रेज एक्सेट्रा. असं सगळे हे सगळे इनव्हिजिबल, एक्स रे, गॅमा रे, कॉस्मिक रेज, अल्ट्रा वाले रेज हे इनव्हिजिबल हे आपल्याला दिसत नाही. पण हा जो विजिबल स्पेक्ट्रम आहे त्या विजिबल स्पेक्ट्रम मधला जो लाईट आपल्याला फोटोसिंथेसिस मध्ये राहतो. याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर इट्स आर व्हेरी डिफरंट कलर्स, व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. त्याला आपण शॉर्ट मध्ये ग्रीन क्लिअर असं म्हणतो. इट्स आर डिफरंट कलर. इथ हा बी म्हणजे बी स्टँड फॉर व्हायलेट, आय स्टँड फॉर इंडिगो, बी स्टँड फॉर ब्लू, जी फॉर ग्रीन, वाय फॉर येलो, ओ फॉर ऑरेंज, आर फॉर रेड. जसे लाईट स्पेक्ट्रम आपल्याला बघायला मिळतं तर त्या लाईट स्पेक्ट्रम मध्ये ही जरी क्वालिटी ऑफ लाईट आणि तशीच त्याची इंटेन्सिटी सुद्धा जी आहे ती सुद्धा तुम्हाला मिळेल. 310, 350, 480, 600, 700, 900 अशी इट इज इन्क्रीजेस. सगळ्यात मॅक्झिमम लाईट जो आपल्याला जास्त लाईट इंटेन्सिटी मिळतो तो रेड मध्ये, त्यापेक्षा कमी ऑरेंज मध्ये, नंतर येलो मध्ये, मॅक्स टू मॅक्स ग्रीन मध्ये, नंतर ब्ल्यू, व्हायलेट, इंडिगो. याच्यामध्ये पण तर लाईट इंटेन्सिटी जी आहे ती लाईट इंटेन्सिटी अशी इन्क्रीज होत आहे आणि त्याप्रमाणे कलर. तसं पिगमेंट्स मध्ये पण तुम्हाला पाहिजे की पिगमेंट्स मध्ये पण वेगवेगळे कलर्स आहेत, ते त्याच लाईट स्पेक्ट्रमचा जो तेवढा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे. म्हणजे इकडे जर आपण बघितलं की हे जे लाईट आहे त्याची इंटेन्सिटी आहे जर बघितली आणि इकडे ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम जर आपण बघितलं तर हा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम याचा जर आपण लाईट काढला तर क्लोरोफिल ए, नंतर क्लोरोफिल बी याचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम, नंतर इकडे झॅन्थोफिल, इकडे कॅरोटीन, असे तुम्हाला बघायला मिळतात. हे सगळे
पिक्स आहेत, याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात अब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि लाईटचा अब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि फोटोसिंथेसिसचा रेट हा हायर असतो. क्लोरोफिल ए हा जो आहे तो सगळ्या ऑल ग्रीन प्लांट्स मध्ये जर बघितलं तर क्लोरोफिल ए हा मेन हा याला रिएक्शन सेंटर म्हटलं जातं की हा ऍक्च्युली इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन करतो तो म्हणजे क्लोरोफिल ए. म्हणून म्हटलेलं आहे की क्लोरोफिल ए इज कॉल्ड एज रिएक्शन सेंटर. क्लोरोफिल ए ला रिएक्शन सेंटर म्हटलं जातं की हा सगळ्या हे लाईट स्पेक्ट्रम्स आपल्याला काय होतं ते लाईट स्पेक्ट्रम कशासाठी सांगितलं तुम्हाला की लाईट इंटेन्सिटी आणि लाईट क्वालिटी या दोन गोष्टी आहेत. जेवढं तुम्हाला लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज होईल तेवढं फोटोसिंथेसिस जे आहे ते इन्क्रीज होत जातं. जेवढं लाईट इंटेन्सिटी कमी होईल तेवढं फोटोसिंथेसिस कमी होईल. म्हणजे असं म्हटलेलं आहे की आज लाईट इंटेन्सिटी इन्क्रीजेस द रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीजेस बट ऍट सर्टन एक्स्टेंट. हा खूप इम्पॉर्टंट शब्द आहे. आपण असं म्हटलं की आज द लाईट इंटेन्सिटी इन्क्रीजेस जशी लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज होणार तसं रेट ऑफ फोटोसिंथेसिस करणार इन्क्रीज होईल. इंटेन्सिटी इन्क्रीजेस rate of photosynthesis increases but at certain extent. This is important. It's too important hai aa sakta hai na aap ko important hai matlab thoda explanation samjha lo mujhe yaar asa matlab ki as the light intensity increases the rate of photosynthesis increases but at certain extent. म्हणजे असं म्हटलं की लाईट इंटेन्सिटी इकडेच याच्यापेक्षा जास्त गेली तर मग फोटोसिंथेसिस जास्त व्हायला पाहिजे. मग जर आपण जर बघितलं ऑटोमॅटिक सीझन जर बघितले की आपल्या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये जर सीझन आपण जर बघितले तर आपल्याकडे तीन सीझन आहेत. एक रेनी सीझन आहे, एक विंटर आहे आणि एक समर आहे. सगळ्यात जास्त लाईट इंटेन्सिटी कुठे असते? समर सीझन. कुठे असते? समर. समर सीझन मध्ये तुम्हाला जास्त लाईट इंटेन्सिटी असते. मग इथे फोटोसिंथेसिस जास्त व्हायला पाहिजे. फोटोसिंथेसिस जास्त झालं म्हणजे एनर्जी जास्त मिळणार. एनर्जी जास्त मिळाली म्हणजे प्लांटची ग्रोथ फास्ट होणार. बरोबर आहे. पण असं होतं का समर सीझनमध्ये प्लांटची ग्रोथ फास्ट होते का रेनी सीझनमध्ये आणि विंटर सीझनमध्ये बघायला मिळते? तर ती आपल्याला बघायला मिळते रेनी सीझनमध्ये आणि विंटर सीझनमध्ये ती जास्त असते. इथे तुम्हाला इन्क्रीज झालेलं आहे, इकडे ती तुम्हाला डिग्रे. मग असं नाही व्हायला पाहिजे. आपलं जर स्टेटमेंट म्हणतं आज लाईट इंडस्ट्री इन्क्रीजेस द रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीजेस, पण असं होत नाही. कारण का की जसं लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज होते तसं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ते प्लांट बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करण्यासाठी प्लांटला वॉटरचं रेग्युलेशन करावं लागतं आणि वॉटर जे आहे ते पूर्ण प्लांट बॉडीमध्ये वापरलं जातं जे फोटोसिंथेसिस लागतं. बॉडीचं टेम्परेचर मेन आपल्याला सुद्धा बाहेर मिळतं की समस्या झाला की जास्त उन्हात फिरलं की आपल्याला स्वेटिंग होतं. आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी पाणी जसं ते उजवलं होतं. दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड एज होमिओस्टेसिस. याला आपण म्हणतो होमिओस्टेसिस. दिस इज फिजिकल रिएक्शन. आता सांगायला लागत नाही की आता टेम्परेचर वाढलंय माझं बॉडीचं टेम्परेचर वाढतं मी बर्न होतोय असं सांगायला लागतं का बॉडीला? नाही. बॉडी ऑटोमॅटिकली ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी पाणी उजळ करतं आणि आपल्याला स्वेटिंग होतं आणि आपल्याला बाहेर मिळतं की पाण्याची रिक्वायरमेंट ही आपली जास्त आहे म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला जास्त थांबावं लागते. तसं प्लांट्स मध्ये पण बघायला मिळतं की लाईट इंटेन्सिटी जी आहे ती जास्त असते पण अवेलेबिलिटी ऑफ द वॉटर लेस असणार की तो जो फॅक्टर आहे तो अफेक्ट करतो फोटोसिंथेसिस प्रोसेसला आणि फोटोसिंथेसिस डिक्लेअर होते. किंवा डे पिरियड मध्ये जर आपण बघितलं तर डे पिरियड मध्ये म्हणजे मॉर्निंग आहे ते आफ्टरनून आहे आणि हे इव्हनिंग आहे सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस कुठे व्हायला पाहिजे? आफ्टरनून मध्ये. लाईट इंटेन्सिटी जास्त असते पण आफ्टरनून मध्ये फोटोसिंथेसिस जास्त होतं का? नाही होत. याचं कारण आहे की आफ्टरनून मध्ये जर आपण बघितलं तर लाईट इंटेन्सिटी जास्त असली तरी सुद्धा त्यावेळेस तुम्हाला काय म्हणतात की टेम्परेचर हे इन्क्रीज होतं आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं की स्टोमॅटा जे असतं ते क्लोज होतं. स्टोमॅटा क्लोज झाले की एंट्री ऑफ कार्बन डायऑक्साईड जे आहे तर ते एंट्री ऑफ कार्बन डायऑक्साईड सुद्धा अफेक्ट. तर देर आर द डिफरंट फॅक्टर्स विच अफेक्ट्स द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, अवेलेबिलिटी ऑफ द कार्बन डायऑक्साईड, पिगमेंट्स हे सगळे जे आहेत ते पुढे आपण बघणार आहोत कशा पद्धतीने. पण इथे तुम्हाला काय म्हणतात की अर्ली द मॉर्निंग फोटोसिंथेसिस जास्त असतात म्हणून सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस दिसतं. ज्यावेळेस कमी लाईट इंटेन्सिटी असते त्यावेळेस तुम्हाला काय मिळते? ऑलरेडी ड्यू ब्ल्यू आणि ग्रीन मध्ये. रेड मध्ये जरी लाईट इंटेन्सिटी जास्त असली तर फोटोसिंथेसिस जास्त होत नाही बिकॉज द रेस्पिरेशन इज टेक प्लेस यूजिंग ऑफ ट्रान्सपिरेशन इज प्रोसेस आहे. हा जो फिनॉमिनन आहे हा इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ट्रान्सपिरेशन अफेक्ट्स द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. ट्रान्सपिरेशन म्हणजे इट इज नथिंग बट द लॉस ऑफ वॉटर विच इज टेक प्लेस फ्रॉम द बॉडी. बॉडीवर जो
पाण्याचा लॉस होतो त्याला म्हणतात ट्रान्सपिरेशन, आणि या ट्रान्सपिरेशन फॅक्टरमुळे आपल्याला फोटोसिंथेसिस. तर हे जे आपण बघतोय तर हा लाईटचा रोल आहे फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये. ही लाईट दोन प्रकारचं असतं, क्वालिटी पण असते आणि क्वांटिटी पण असते. क्वांटिटी इन्क्रीज झाली की फोटोसिंथेसिस इन्क्रीज होतो, पण लाईटचं क्वालिटी पण मॅटर करतो. लाईट क्वालिटीमध्ये कमी लाईटच्या इंटेन्सिटीमध्ये लाईट फोटोसिंथेसिस जास्त. म्हणून तुम्हाला काय मिळतं की पिगमेंट्स जे आहेत ते सुद्धा डिफरंट आहेत. जसे लाईट स्पेक्ट्रम जे आहे ते डिफरंट आहे, तसे पिगमेंट सुद्धा डिफरंट आहे. दे आर इन अ डिफरंट इंटेन्सिटी टू ट्रॅक द लाईट. लाईट ट्रॅक करण्यासाठी याच्यामध्ये बघा, म्हणजे मॅक्सिमम लाईट ट्रॅक करण्याची कॅपॅसिटी क्लोरोफिल ए मध्ये आहे, आणि ज्या वेळेस मिनिमम लाईट असेल तर तो मिनिमम लाईट ऍब्सोल्युटला असेल, तो कॅरोटीन कडनं, जॅनोफिल कडनं आणि क्लोरोफिल बी कडनं. सगळ्यात पहिला हा, दुसरा हा, तिसरा आणि चौथा हे लाईट क्वांटिटीच्या बाबतीमध्ये. क्वांटिटी किती फोटॉन्स ऑफ लाईट उपलब्ध आहे, किती नॅनोमीटरची वेव्हलेंथ आहे, तर त्यामुळे ज्यावेळेस कमी नॅनोमीटरची वेव्हलेंथ असेल त्यावेळेस हे लाईट ट्रॅक करतात. अँड दीज ऑल पिगमेंट्स दे ट्रॅक द लाईट अँड इंड्यूस टू द क्लोरोफिल, आणि मग ते कोणाकडे देतात, क्लोरोफिल ए. मगाशी मी जे क्लोरोप्लास्ट होतं, स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट मध्ये जे स्ट्रक्चर दाखवलं होतं थॅलॅबॉइड मेम्ब्रेनचं, आणि त्या थॅलॅबॉइड मेम्ब्रेन मध्ये असं मी म्हणतो असा हा एक थॅलॅबॉइडचा मेम्ब्रेन असतो, आणि याच्यामध्ये एक डिफरंट पिगमेंट असतात. ओके, याच्यामध्ये आपण एक सेंटर लावतो हा क्लोरोफिल ए. ओके, नंतर हे जॅनोफिलचे खाली इकडे व्हाईट कलरने मी काढले, हे समजा क्लोरोफिल बीचे आहे. हे तुम्ही जस्ट फॉर द अंडरस्टँडिंग. आणि नंतर इकडे हा दुसऱ्या कलरचे मी काढतो कॅरोटीन ऑरेंज कलर. असे डिफरंट कलर्स हे स्पेक्ट्रम, हे सगळे लाईट जे आहे हे सगळे लाईट ऍब्सॉर्ब करतात and they give out to the chlorophyll A molecule. हा जो आहे हा chlorophyll A molecule हे सगळे देतात. मग ह्याच्यामध्ये हा chlorophyll B आहे, हा कॅरोटीन आहे, हा झॅनोफिल आहे. हे सगळे जे हे सगळे लाईट ट्रॅक करतात आणि याला येते. आणि मग हा याला ज्या वेळेस 700 नॅनोमीटर्स वेव्हलेंथची लाईट इंटेन्सिटी प्राप्त होईल त्यावेळेस इलेक्ट्रॉन जे त्या इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन करण्याचं काम हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल करतो. आणि हा जो क्लोरोफिल ए याला आपण म्हणतो रिएक्शन साइट. ओके, म्हणजे हा जो क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे हा इथे आपल्याला असं पाहिजे हा क्लोरोफिल ए, आणि याच्या भोवती असणारा इलेक्ट्रॉन्स हा इलेक्ट्रॉन्स हा निगेटिव्हली चार्ज. दिस इलेक्ट्रॉन इज हा इलेक्ट्रॉन याचं एक्साइटेशन करण्याचं काम कधी होईल, ज्यावेळेस याच्याकडे 700 नॅनोमीटर वेव्हलेंथची लाईट येईल, किंवा ज्यावेळेस याच्याकडे 680 नॅनोमीटरची वेव्हलेंथ येईल त्यावेळेस मी इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन करतो. ते करण्याचं काम फक्त कोण करतं, क्लोरोफिल ए. म्हणून क्लोरोफिल ए इज प्रेझेंट इन ऑल ऑफ द प्लांट्स, ऑल ग्रीन प्लांट्स. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल ए ला रिएक्शन सेंटर असं म्हटलं जातं, की याच्याकडे लाईट ट्रॅक होऊन जातं. तो किती लाईट इंटेन्सिटी, खूप कमी जर लाईट इंटेन्सिटी असेल त्यावेळेस सुद्धा फोटोसिंथेसिस होतात. त्यावेळेस हे जे पिगमेंट्स आहेत हे पिगमेंट्स याला काय करतात, लाईट प्रोव्हाइड करतात. आणि हे जे पिगमेंट्स आहेत यांना आपण म्हणतो ऍसेसरी पिगमेंट्स. आणि हा जो आहे हा मेन पिगमेंट्स आहे, किंवा याला म्हणतात कोर कॉम्प्लेक्स. दिस इज कोर कॉम्प्लेक्स, दिस इज कोर कॉम्प्लेक्स. आणि हे जे बाकी जे त्याला मदत करतात ऍसेसरी हे सगळं मी म्हणतो हा एक पूर्ण जो ब्लॉक तयार होतो कोर, त्याला म्हणतात लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. त्याला आपण काय म्हणतो, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स, एलएससी. शॉर्टमध्ये एलएससी असं म्हणतात. पण ही लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स हा पिगमेंट्स जे आहेत ते पिगमेंट्स सगळे लाईट ऍब्सॉर्ब करतात, आणि मग पिगमेंट सिस्टीम वर आणि पिगमेंट सिस्टीम ट्यू मध्ये फोटोफॉस्फोरिलेशनची प्रोसेस होते आणि एडीपी मॉलिक्युल्सचं जनरेशन होते. कसं होतं ते पुढे बघणार आहोत. तर पिगमेंट्स जे आहेत त्या पिगमेंटचा रोल काय, ट्रॅव्हलिंग ऑफ लाईट. पिगमेंट्स हॅव डिफरंट कलर्स बिकॉज लाईट इज हॅव डिफरंट इंटेन्सिटी. लाईटमध्ये वेगवेगळे कलर्स आहेत आणि त्याचे वेगवेगळे इंटेन्सिटी. ज्या इंटेन्सिटीचा लाईट असेल त्या प्रकारचे पिगमेंट्स त्या इंटेन्सिटीचा लाईट जो आहे तो ट्रॅक करतात आणि प्लांटला उपलब्ध करतो. आणि तो ट्रॅक केलेला जो असतो तर तो कुठे असतो, क्वांटाझोम्समध्ये. जे थॅलॅबॉइड मेम्ब्रेन्समध्ये जे लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्समध्ये जे सगळे पिगमेंट्स असतात तर त्यांचा इम्पॉर्टन्स वाटून शास्त्रज्ञाने सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढला की किती पिगमेंट्स प्लांट्समध्ये, किती पिगमेंट. आता म्हटलं की प्लांटमध्ये चार पिगमेंट असतात, तर हे सगळ्यात पहिल्यांदा ज्या शास्त्रज्ञाने शोधून काढलं त्याचं नाव आहे वॉटमन.
find out if plants are in the four pigments. If plant मध्ये चार pigments असतात. Blue green algae मध्ये phycomyelin, spirochetin असतात. हे पण शब्द आहे. यांचे जे isolation आहे pigments, pigments are not soluble in water. Pigments are not soluble in water. Water मध्ये soluble नाही. पण they are soluble in acetone and benzene. त्याच्यामध्ये सुरू आणि हे सगळ्यात पहिल्यांदा वॉटर नावाचे शास्त्रज्ञ शोधून काढलं आणि त्याच्यासाठी त्याने अगदी सिंपल एक्सप्लेन केलं होतं की त्याने काय केलं सगळ्यात पहिल्यांदा स्पायनिश लीव्स जे आहे ते स्पायनल पिगमेंट जे आहे पिगमेंट्स किती प्रकारचे आहेत ते कुठले कलर्स आहेत शोधण्यासाठी त्याने काय केलं स्पायनल लीव्स ते 80% अल्कोलिक मध्ये किंवा ऍसिटोन मध्ये ते क्रश केले. क्रश केल्यानंतर हे सगळे जे मॉडेल पेशंट मध्ये किंवा मिक्सर मध्ये आपण ज्यूस करतो तसं त्याचा क्रश केला आणि एक्स्ट्रॅक्ट केला. ज्यूस आणि एक्स्ट्रॅक्ट याच्यामध्ये फरक आहे. एक्स्ट्रॅक्ट आणि ज्यूस. ज्यूस आपण करतो ना टोमॅटो करतो त्याच्यामध्ये पाणी टाकून क्रश करतो इट विल मेक द ज्यूस. ऑरेंज ऑरेंज आपण घेतला आणि त्याला क्रश केलं याच्यामध्ये जे निघतं तो ज्याला ज्यूस दॅट इज नॉट एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट मध्ये आपण इथे ऍसिड किंवा अल्कोहोल जे आहे ते टाकतो आणि स्पेसिफिक पिगमेंट जे आहेत तेवढेच आपल्याला पाहिजे त्यांचा एक्सट्रॅक्शन करतो. तर स्पायनिशिंग जे आहे तर त्याच्यामध्ये आपण 80% अल्कोहोल टाकला आणि त्यांना क्रश केलं. क्रश केल्यानंतर जो एक्स्ट्रॅक्ट निघाला मॉड्यूल्स एक्स्ट्रॅक्ट जो निघतो तो एक्स्ट्रॅक्ट आपण फिल्टर करायचा. कोणी कल्स असं येतं त्याच्यामध्ये मस्टिंग पण टाकायचं आणि हा फिल्टर करायचा. हा जो एक्स्ट्रॅक्ट आहे हा एक्स्ट्रॅक्ट या वाटमध्ये सांगितलेला जो पेपर आहे लांबचा तो आपण घेऊन नको त्याला असं खालून कट करायचं आणि बिग करायचं आणि याच्यावरती हा जो एक्स्ट्रॅक्ट आहे हा याच्यावरती लोड करायचा. लोड केल्यानंतर सॉल्व्हर सिस्टीम मध्ये हा इथे आपण गजामध्ये सॉल्व्हर सिस्टीम घ्यायची. या सॉल्व्हर सिस्टीम मध्ये हा जो पीक आहे हा उत्तर द्रवी बीजामध्ये ऍसिटोन आणि बेन्झिन यांचं 9:1 प्रपोर्शन आहे सोल्युशन घ्यायचं आणि याला बीट लावायचं. नंतर हे जे सोल्युशन आहे ते याच्यामध्ये जसं पास होईल सो विल गेट द डिफरंट कलर्स. हे मग तुम्हाला इथे हा कॅरोटीनचा नंतर खाली चांदोपिलचा नंतर क्लोरोफिल बीचा आणि क्लोरोफिल एचा असे वेगवेगळ्या कलरचे स्पेक्ट्रम जे आहेत ते डिहायड्रेटेड स्प्रे केल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं. सो दे आर द फोर डिफरंट थिकनेस अँड दे आर सेपरेटेड अकॉर्डिंग टू देअर मॉलिक्युलर वेट. त्याच्या मॉलिक्युलर वेट प्रमाणे ते सेपरेट. सो दिस इज द जस्ट एक्सपेरिमेंट विच इज यूज बाय द वॉटर फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ द पिगमेंट्स. म्हणजे मी जे म्हटलं की आपण जे शिकतो की क्लासमध्ये चार पिगमेंट्स असतात तर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन हे वाटपणे त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये केलं होतं. दॅट इज सेपरेशन ऑफ प्लांट पिगमेंट्स बाय पेपर क्रोमॅटोग्राफी मेथड. तर ही पेपर क्रोमॅटोग्राफी मेथड आहे याच्यामध्ये प्लांट पिगमेंट्स जे आहेत ते सेपरेट आणि त्यांना निनायटेडने स्प्रे केलं की आपल्याला वेगवेगळे कलर्स मिळतात. म्हणून पिगमेंट्स आर इन डिफरंट कलर्स बिकॉज ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम इज डिफरंट. लाईट इंटेन्सिटी डिफरंट असते आणि त्याच्यामुळे डिफरंट लाईट इंटेन्सिटी जी आहे ती आपल्याला डिफरंट कलर्समुळे बघायला मिळते आणि त्यांचा इम्पॅक्ट पोलुशन दिसतो. जरी आपण असं म्हटलं की आज द लाईट इंटेन्सिटी इन्क्रीजेस द रेट ऑफ पोलुशन इन्क्रीज बट ॲट सर्टन इफेक्ट दॅट इज ड्यू टू द फिनोमेनन ऑफ ट्रान्सपिरेशन. तर ग्लासेसमध्ये जे वेगवेगळे पिगमेंट्स आहेत याचा रोल असतो तो ट्रॅपिंग करणं. मेन जे आहे क्लोरोफिल ए हा रिएक्शन सेंटर म्हणून काम करतो. बाकीचा जो पुढचा पार्ट आहे याचा फोटोसिंथेसिसची प्रोसेस जी आहे जी ओल्ड कन्सेप्ट काय होती आणि न्यू कन्सेप्ट काय आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करू. थँक्यू.